नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 1 लक्ष वृक्ष लागवडीचा आयुक्तांचा संकल्प. ठाणे शहरातील रस्त्यांवर लवकरच धावणार इलेक्ट्रिकल बस स्कूटर. आणि 25,000 लोकांना करोडो रुपयाला चुना लावणार रॅकेट गजाळ. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. ठाणे शहरात गेल्या 3 वर्षात 5 लक्ष वृक्षारोपणाचं ध्येय पालिकेनं पूर्ण केलं असून यावर्षी जवळपास 1 लक्ष वृक्ष लागवडीचा ठाणे महापालिकेचा संकल्प असून त्या दृष्टीनं सकारात्मक कार्य सुरू झालंय. ठाणे शहर हे हरित शहर म्हणून नावारूपाला येईल असा ठाम विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं वंदना टॉकीज येथील उड्डाण पुलाखालील रस्ता दुभाजकामध्ये वृक्षारोपण करताना ते बोलत होते. ठाणे शहरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या वृक्षाची लागवड केली जाते. शहरातील सर्व रस्ता दुभाजकांमध्ये महापालिकेच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात येणार असून सर्व रस्ते हे हरित केले जाणार आहेत. यावेळी उपायुक्त ओमप्रकाश देवटे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक आणि वृक्ष अधिकारी केदार पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण पापडकर इत्यादी उपस्थित होते. स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यानं येत्या 9 ते 11 जून या कालावधीत अतिवृष्टीच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून कुठल्याही अधिकाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचा इशारा आयुक्तांनी दिलाय. दरम्यान दिनांक 8 जून पर्यंत सर्व यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या असून या कालावधीत 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे.
येत्या 8 ते 10 जून रोजी जलप्रलयाचं संकट ओढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. मुंबईसह इतर भागात येत्या 8 ते 10 जून रोजी जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत. कदाचित 26 जुलै 2005 ची परिस्थिती देखील त्यामुळे ओढवू शकणार आहे. या कालावधीत पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानं सतर्क तर राहावंच, शिवाय ठाणेकर नागरिकांनी देखील या कालावधीत गरज असेल किंवा हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावं अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. या संदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला पालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी तसंच आपत्कालीन विभागाचे प्रमुख, अग्निशमन विभागाचे प्रमुख इत्यादींसह इतर अधिकारी देखील उपस्थित होते. तर या 72 तासांच्या कालावधीत 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश काढण्यात आले असून त्यांना 3 शिफ्ट मध्ये कंट्रोल रूम मध्ये 24 तास हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांनी या काळात मुख्यालय सोडू नये असे आदेशही त्यांनी दिले आहेत. या कालावधीत आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवतानाच सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंते, स्वच्छता निरीक्षक यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे त्यांनी पाळाव्यात असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय. ठाणे शहरात प्रदूषण मुक्त वाहतुकीचं उद्दिष्ट काढण्यासाठी टीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसचे तसंच 4 इलेक्ट्रिक स्कूटरचे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि फेरांसच्या मुंबई वाणिज्यद्यूत कार्यालयाचे काउन्सिल जनरल येवेस पेरी यांच्या हस्ते ठाणे महापालिका मुख्यालय इथे लोकार्पण करण्यात आलं. शहरातील रस्त्यांवर लवकरच ही बस धावताना दिसणार आहे, त्यामुळे प्रवाशांना आता पर्यावरण पूरक दळणवळणालाही चालना मिळणार आहे. दरम्यान वर्षभरात 100 इलेक्ट्रिक बसेस चालवणारी ठाणे महानगरपालिका जगातील एकमेव महापालिका ठरणार आहे. केंद्र सरकारनं 2030 पर्यंत इलेक्ट्रिक व्हेकल नेशन घडवण्याचा निर्धार केला असून नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅन तयार केलाय. या उपक्रमांतर्गत अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनं टीएमटीच्या ताफ्यामध्ये दाखल होऊन तात्काळ प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं ठाणे महानगरपालिकेचे जलद गतीनं प्रयत्न सुरू होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकरता पालिकेनं पीपीपी तत्वावर सदर इलेक्ट्रिकल बस सेवेत सामावून घेतली आहे. त्यासाठी पालिकेला कोणताही आर्थिक भार उचलावा लागणार नाहीये. या बसेसच्या व्यवस्थापनासाठी प्रतिवर्षी प्रति बस 1,20,000 रुपये संबंधित कंपनीकडून पालिकेला मिळणार आहेत. विशेष म्हणजे इतर बसगाड्यांच्या तुलनेत या इलेक्ट्रिकल बसेसला कमी देखभालीची आवश्यकता लागणार आहे. या इलेक्ट्रिक बसचं वैशिष्ट्य म्हणजे 100% ही बॅटरीवर चालणारी बस एकदा चार्ज केल्यानंतर 220 किलोमीटर अंतर कापते. ही बस संपूर्णपणे वातानुकूलित असून ती धूर सोडत नाही, त्यामुळे धुराच्या त्रासापासून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. 32 प्रवाशांची क्षमता असलेल्या या संपूर्णपणे स्वयंचलित असलेल्या बसचा आवाजही कमी असल्यामुळे प्रवाशांना आवाज विरहित प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. बसच्या दोन्ही दरवाजांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून मोबाईल चार्जिंग, एलईडी टीव्ही, वायफाय तसंच ई तिकीटची सोयही या बसमध्ये करण्यात आली आहे. लवकरच जीपीएस सुविधाही सदर बसमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आनंदनगर जकात नाका परिसरात पालिकेकडून या इलेक्ट्रिक बस गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं असून टप्प्याटप्प्यानं शहरामध्ये इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे 4 इलेक्ट्रिक स्कूटर पालिकेच्या विद्युत विभागासाठी तैनात करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक स्कूटर अगदी कमी खर्चात वापरता येणार आहे, त्यामुळे पालिकेवर त्याचा आर्थिक भार पडणार नाही. ही स्कूटर 2 तासात पूर्णपणे चार्ज होत असून एकदा चार्ज केल्यानंतर 70 किलोमीटर चालवता येणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला इंजिन नसल्यामुळे प्रदूषणकारी धूर निघणार नाही, देखभाल दुरुस्ती खर्चही होणार नाहीये. तसंच प्रति किलोमीटर खर्च पेट्रोल स्कूटरच्या 10% कमी आहे. तर ही स्कूटर 70 किलोमीटर चालवण्यामागे केवळ 7 रुपये इतका अल्प खर्च पडणार आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे नागरिकांनी शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या उद्देशानं नागरिकांना कचरा पेटी सहज उपलब्ध व्हावी तसंच ठाणे शहराला स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी प्रत्येकानं स्वच्छता दूत बनावं असा संदेश देत पालिका आयुक्त जयस्वाल यांनी टेकबिन या आधुनिक कचरा पेटीचं लोकार्पण केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे, उपायुक्त ओमप्रकाश देवटे, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, विद्या सावंत इत्यादी उपस्थित होते.
नागरिकांनी कचरा पेटीचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून ठाणे महापालिकेनं हे पाऊल उचललं असून याद्वारे स्वच्छ ठाणे हरित ठाणे होण्यास मदत होणार आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा प्रभावीपणे नियंत्रित झाल्यास सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ राहून महानगरपालिकेत साफसफाईवर होणाऱ्या खर्चात बचत होईल. या अनुषंगानं मेसर्स एशियन चॅलेंज एलएलपी या संस्थेनं निर्मित केलेल्या आधुनिक कचरा पेट्या शहरात सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. हा कचरा पेटी 3x3 फूट जागेत उभ्या करण्यात आल्या आहेत. या टेकबिन मध्ये ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी 2 कप्पे टेकबिन आधुनिक कचरा पेटीतील कचरा साठवणुकीची मुख्य पिशवी भरल्यावर ही पिशवी काढून मोठ्या कचरा पेटीत किंवा कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीत टाकणार आहेत. एकूण 200 टेकबिन ठाणे महापालिका क्षेत्रात लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 100 टेकबिन लावण्यात येणार आहेत. या आधुनिक कचरा पेट्या तयार करणं आणि नियमित वापरण्याचा खर्च पेट्यांवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून भागवता येणार असून एलईडी फलकाचे आकारमान 4x3 फूट असणार आहे. तसंच जाहिरातीचे सर्व अधिकार हे सदर संस्थेकडे राहणार आहेत असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. क्रिप्टो करन्सी सारखे दुसरे चलन बाजारात आणून 25,000 लोकांना करोडो रुपयाला चुना लावणाऱ्या रॅकेटचा ठाणे क्राईम ब्रांचनं पर्दाफाश केलाय. प्रवीण मुकुटलाल अग्रवाल यांनी ठाणे क्राईम ब्रांच कडे तक्रार दाखल केली की 2017 ते एप्रिल 2018 दरम्यान घोडबंदर येथील फ्लिनस्टोन ग्रुप या ठिकाणी अमित मदनलाल लखनपाल आणि त्याच्या सहकारी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचं बनावट व्हिजिटिंग कार्ड दाखवून मनी ट्रेड क्वाईन नावानं कोणताही आधार नसताना क्रिप्टो करन्सीची निर्मिती करतात आणि या क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल असं आमिष दाखवतात. त्यांनी आतापर्यंत आपला विश्वास संपादन करून 1,76,26,000 रुपये इतकी गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. तर या कंपनीनं आतापर्यंत कोणताही परवाना न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चितळसर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तंत्रज्ञान कायदा सुधारित 2008 कलम 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर क्राईम ब्रांचनं फ्लिनस्टोन ग्रुप या कंपनीच्या ऑफिसमध्ये छापा टाकला असता तहा हफीज काझी वय 26 वर्ष राहणारा तलावपळी इथून त्याला अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि मनी ट्रेंड पॉइंट या क्रिप्टो करन्सीचे मालक अमित लखनपाल आणि त्यांचे सहकारी पराबंद झाले असून क्राईम ब्रांच त्यांचा शोध घेत आहेत. फ्लिनस्टोन ग्रुप या कंपनीचे विक्रोळी इथे सुद्धा एक कार्यालय असून दोन्ही ठिकाणांहून क्राईम ब्रांचनं 53 लॅपटॉप शिक्के मोबाईल बनावट दस्तऐवज जप्त केलेत. अमित मदनलाल लखनपाल हा दुबईला असून या कंपनीचे करोडो रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत. लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यानं बिझनेस मॅनेजमेंट मध्ये स्वतःला कंपनी बद्दल माहिती छापून आणली होती. तसंच मोठमोठ्या सेलिब्रिटी बरोबर फोटो छापून आणले होते असं पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा. नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत. सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी. ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचर साठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची रोग गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकपणावर शेवटी पुन्हा एकदा
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 1 लक्ष वृक्ष लागवडीचा आयुक्तांचा संकल्प. ठाणे शहरातील रस्त्यांवर लवकरच धावणार इलेक्ट्रिकल बस स्कूटर. आणि 25,000 लोकांना करोडो रुपयाला चुना लावणार रॅकेट कसा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews.com. तर मग पुन्हा भेटूयाच वेळी या ठिकाणी काहीतरी घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.